सोपी काम करायचे असतील तर तुमचं जीवन कठीण जाईल, आणि जर तुम्हाला कठीण काम करायचं असेल तर तुमचं जीवन सोपं जाईल. काय कळलं तुम्हाला? येस, तुम्हाला जर सोपी सोपी काम हवं असतील ना तर सोपं सोपं मस्त सोपं सोपं जाऊ. हा, तर आयुष्य कठीण जात, आयुष्य कठीण जात. पण तुम्ही जर कठीण काम करण्यासाठी तयार असाल ना, तुमचं आयुष्य सोपं होईल. तुम्हाला कधीकडे तसं जात नाही, पण तुम्हाला ओरडून सांगेन मी नाही काय म्हणतो. तर हे वाक्य लक्षात ठेवा, हे वाक्य मी जेव्हा जेव्हा स्वतःला असं सांगतो ना की उल्हास तुला काम करायचं आहे, कठीण वाटतंय का? आता कठीण वाटतंय, पण पुढे सोपं होऊ शकतं, काही गोष्टी सोप्या होऊ शकतात. ओके, त्यामुळे आता आपण तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हां, पुढचं बघा. तेच तेच काम करत राहायचं आणि वेगळं फळ मिळेल याची अपेक्षा करायची हा मूर्खपणा आहे. काम तेच करत राहायचं आणि मला काही वेगळं फळ मिळेल याची अपेक्षा करत राहायचं हा टोटल मूर्खपणा आहे. कधी कधी असं माणसं म्हणतात ना, मला 10 वर्षाचा अनुभव आहे या कामाचा, तर त्याला ना एकच काम करायचं 10 वर्ष नको असतो. हां, तर 10 वर्षाचा वेगवेगळा अनुभव असतो. पण माहिती आहे आजकाल कॉर्पोरेट फील्डमध्ये ट्रेंड बदलत चाललंय. हां, तुम्ही जर एका कंपनीत 10 वर्ष काढले असेल तर तुमचे तिथे रिजेक्ट होतात, कारण हे एक्सपिरियन्स नाही. पहिले म्हणायचं तुला एक्सपिरियन्स आहे ना. हां, आता तसं नाही, आता ट्रेंड कसा सांगतो तरी हा एकच वर्ष एका कंपनीमध्ये त्याला काही एवढा अनुभव नाही. म्हणजे असं काही काही माझी ओळख ते सांगतात उलट असतं, एकच बघितलं तर कॉर्पोरेट तुमचे 2-3 जॉब बदलले असेल ना, तुम्ही हेच ग्रोथ करू शकतो. म्हणजे ह्याला ग्रोथ हवी आहे, वेगळे एक्सपिरियन्स नाही, वेगळ्या गावात एक्सपिरियन्स आहे, वेगळ्या कंपनीचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे डेली होऊन त्या पोझिशन मध्ये यस त्या साठी काम करतो. हां, काय काम करतो यस, पुढे ट्रेंड बदलत चाललाय. इवन स्वतः एम्प्लॉई आजकाल विचार करायला लागला आहे की ह्या कंपनी म्हणजे 1 वर्ष वरती टिकून खूप मोठं खूप मोठं काम झालं असा कॉर्पोरेट ट्रेंड बदलतोय. तेच तेच काम करत राहायचं आणि वेगळं फंड मिळायची अपेक्षा, त्या टोटल मूर्खपणा आहे. कारण आपण मग तेच तेच करत असतो ना, आणि काहीतरी वेगळं घडत असेल अशी आपण अपेक्षा करत असतो, हा टोटल फ्लॉप शो आहे असं होणार नाही. ते एक भाऊ, एक मराठी शायर, मला त्याचं आता नाव नाही, भाऊसाहेब पाटील मराठी शायर, त्यांची शायरी मस्त शायरी ती अशी आहे, आयुष्य तेच आहे आणि हाच तेच आहे. तिथे एका प्रियसीला भेटायला जात आहे, त्याच्यामध्ये लिहिलेले आहे, आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे, तू भेटशील नव्याने बाकी सगळं तुम्हीच आहे. ओके, आयुष्य तेच आहे, हाच तुझा पेच आहे, तू कदाचित नव्याने भेटशील पण बाकी सगळं तेच आहे.